इलेक्ट्रॉनिक मीडिया मुर्दाबाद डॉक्टर बाबा साहेब भोपले 1982 सालापासून ते मातंग समाजाचे हक्क मिळवून देण्यासाठी लढत होते. त्यांचं अल्पशय आजाराने निधन झालं. पण जे लोक त्यांचं अंतिम दर्शन घेऊ शकले नाही त्यांना असं वाटत होतं की आम्ही ही बातमी न्यूजवर बघू. पण न्यूजवर पण ही बातमी दाखवली नाही. त्यामुळं मातंग समाजाच्या लोकांनी मीडियावर नाराजगी व्यक्त केली आणि मीडियाचा निषेध केला. मीडिया ही ऐश्वर्या रायला मुलगा झाला का मुलगा झाली ब्रेकिंग न्यूज. राज ठाकरेच्या बायकोला कुत्र्या चावला ब्रेकिंग न्यूज. पण महाराष्ट्राचे राष्ट्रीय नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची हेडलाईन दिली गेली. एवढे मोठे का नेते त्यांचं ज्या वेळेस निधन झालं ही बातमी कोणत्याच न्यूजला कशी पोहोचली नाही. आम्ही सगळे प्रयत्न केले सुद्धा तरी ही बातमी कोणाला पोहोचली नाही. अहो ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हलवला ज्यांच्या पाठीमागे लाखो अनुयायी आहेत. अनुसूचित जातीमध्ये 2 नंबरचा हा मातंग समाज आहे. या मातंग समाजाचा नेता जातो हजारो लोक इथं आक्रोश व्यक्त करत असतात आणि हे मीडियावाले झोपलेले असतात. मी त्यांना निश्चित घोषणा करतो टीव्ही चॅनलवाल्याला आमचा समाज गरीब आहे. आमच्यात पैसा नसल्यामुळं आमच्या बाबासाहेब गोपल्यांची पदयात्रा त्यांना दाखवलेली नाही. आमच्या मातंग समाजाच्या वतीनं आज आम्ही भीक मागून टीव्ही चॅनलवाल्याला डबे पाठवतो. मीडियाला आम्ही शत्रू नाही मानत ते आमचे दुश्मन आहेत असं नाही म्हणत. उलट त्यांनी त्यांची जबाबदारी विसरले. त्यांचं कर्तव्य होतं की एवढ्या महान व्यक्तीचं कार्य हे सर्व जगाला माहिती करून द्यायचं. तुम्ही ती माहिती दाबण्याचा प्रयत्न केला. माझं मीडियाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कोंबडं झाकण्याचा प्रयत्न केला तर सूर्य उगवायचा राहणार नाही. महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यामध्ये क्रांतिकारी होऊन गेले जे आपले समाजाचे हक्क मिळवून देण्यासाठी लढत होते. पण त्यांचं आजच्या इतिहासामध्ये नाव नाही. जर तुम्ही 8वी, 9वी आणि 10वीचे इतिहासाचे पुस्तक उघडून पाहिले तर मागासवर्गीय लोकनेत्यांच्या माहिती इतिहासाच्या पुस्तकामध्ये फक्त 6 पानाची आहे. जर आपण मागासवर्गीय सामाजिक लोकनेत्यांचा इतिहास पुस्तकाद्वारे व मीडियाच्या माध्यमातून दाखवला तर देशाची प्रगती व विकासामध्ये मागासवर्गीयांची भागीदारी वाढेल. मुंबई मानखुर्द साठेनगरमधून अमोल लालझरे इंडिया अनहर्डसाठी.